नमस्कार मंडळी, कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत श्री सुरेश हावरे. ते साई शिर्डी संस्थान याचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर उद्योजक आहेत, लेखक आहे आणि विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सर, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते तुमचे आणि गप्पा आपल्या करतच होतो आपण, आता परत सुरू करूया. खूप छान वाटतंय. जरूर. तर हे जे विविध पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाचे आहेत आणि विविध गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं, उद्योजक म्हणून, लेखक म्हणून म्हणा, सामाजिक कार्यकर्ता आहात, शिर्डी साई संस्थानचे तुम्ही अध्यक्ष आहात, हे सगळं कसं मॅनेज करता? म्हणजे वेळ 24 तुम्हाला जास्त तास मिळतात की काय असं? नाही बघा, वेळ तर प्रत्येकाला समान वाटप ईश्वराने केलेलं आहे. नक्कीच. वेळेचं नियोजन हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि मला अनुभवाने असं सांगावं असं वाटतं की बरेच लोक आपल्याला भेटतात की आय एम व्हेरी बिझी, मला वेळच नाही आहे, अजिबात फुरसत नाही असं सांगणार आहे. बरोबर. पण आपल्याला ज्या गोष्टीची आवड असते त्या गोष्टीसाठी आपण मुद्दाम वेळ काढतोच किंवा राखून ठेवतो, असं प्रत्येकाचं असतं. आणि वेळ काढल्याशिवाय वेळ मिळत नाही. आणि कामाचं जर म्हणाल तुम्ही तर जो 10 कामं करू शकतो तो 11 काम करू शकतो. खरं. आणि जो काहीच करत नाही तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे एक धोरण माझ्या असं लक्षात आलं की बिझी मॅन इज ऑलवेज फ्री. Right. जो जितका बिझी असेल तितका तो फ्री असेल. oh. कारण त्याने वेळेचं गणित, वेळेचं नियोजन आपलं व्यवस्थित जमवलेलं असेल आणि तसं केलं तरच तुम्ही अनेक कामं करू शकता. तुम्ही आता शिर्डी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, तर त्याचं व्यवस्थापन कसं होतं? मी जेव्हा गेलो तिथे तेव्हा त्याचा आवाका किती आहे हे माझ्याही लक्षात नव्हतं. खरं या प्रसंगी मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आभार व्यक्त करीन की त्यांनी माझी निवड केली आणि त्यांनी मला ही संधी दिली. एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की एकदा मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो. कॉमर्स विभागाची कॉन्फरन्स होती आणि जवळपास 1000 एक तरुण तरुणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि माझी जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी माझं स्वागत कशाने करावं तर साईनाथ महाराज की जय असा जयघोष करून माझं त्यांनी स्वागत केलं. आणि मग मी सहज सगळ्यांना प्रश्न विचारला की शिर्डीला किती जण गेलेले आहेत, तर जवळपास 90% मुलांचे हात वर होते. अच्छा. मग मी त्यांना दुसरा प्रश्न टाकला की शिर्डीला 2 मोठे हॉस्पिटल्स आहेत, एक जनरल हॉस्पिटल आहे, एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे 225 बेडचे, तुम्हाला माहिती आहे का? तर ते म्हणाले नाही माहिती नाही. म्हणजे तिथे एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे, गर्ल्स स्कूल आहे, ITI आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, 6000 विद्यार्थी तिथे शिकतात, तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणाले नाही माहिती नाही. तिथे एक मोठं किचन आहे, मेगा किचन. oh. ते नॅशनल जिओग्राफीवर बरेचदा दाखवलं जातं. सोलर ऑपरेटेड किचन आहे आणि 1,00,000 लोक रोज जेवण करू शकतील इतकं मोठं किचन आहे, इतकं मोठं प्रसादालय आहे. पोळ्या बनवण्याची मशीन तिथे आहे, म्हणजे एका तासाला ती 25,000 पोळ्या बनवते ऑटोमॅटिक. तुम्ही फक्त इकडून उंडा टाकायचा आणि तिकडे पोळ्या तूप लावलेल्या गोळा करायच्या. म्हटलं तुम्हाला माहिती आहे का? तर ते म्हणाले माहिती नाही. म्हटलं तिथे शिर्डीच्या एवढ्या छोट्या गावामध्ये 20,000 लोक राहू शकतील एवढं मोठं अकोमोडेशन संस्थांचं आहे. प्रायव्हेट हॉटेल्सचं वेगळं, पण आपल्याला माहिती आहे का? तर नाही माहिती नाही. माझ्या असं लक्षात आलं की शिर्डीबद्दल लोकांचं अज्ञान खूप मोठं आहे. देव, देऊळ, दर्शन, प्रसाद, उदी आणि मग घरी, एवढंच लोकांना माहिती आहे, जातच नाही. हा. आणि म्हणून मी असा विचार केला की अनेकांना हे कळलं पाहिजे. मी काही TV पण मुलाखती दिल्या, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि गेलं वर्ष तर साईबाबांच्या समाधीच्या 100 वर्ष होतं आणि यात तर खूप मोठमोठे कार्यक्रम झाले. मग शिर्डीमध्ये त्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती महोदय आले, समारोपासाठी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेब आलेत
मध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू येऊन गेलेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येऊन गेलेत, राज्यपाल येऊन गेलेत, अनेक मंत्री येऊन गेलेत आणि पूर्ण वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल राहिलेली आहे। तर एक पुढे मी काही वेळाने येईलच विषयावर, त्या मंदिर व्यवस्थापन नक्कीच मी तुम्हाला विचारणार आहे। मला इकडे तुम्हाला थोडंसं थांबवावंसं वाटतंय, कारण या कार्यक्रमामध्ये आता विश्रांतीची वेळ, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। कुठेच जाऊ नका, बघत रहा नमस्कार मंडळी। तुम्ही जसं आत्ता व्यवस्थापनाबद्दल सांगतच होते तर त्यालाच आपण पुढे कंटिन्यू करू, पण त्याचबरोबर मला विचारायचं वाटेल एक मायक्रो मॅनेजमेंट हे सुद्धा आहे, तर ते काय आहे त्याबरोबरच तुम्ही सांगा। खरं आहे, मायक्रो मॅनेजमेंटचा मी खूप वापर केला शिर्डीमध्ये तिथे गेल्यानंतर। म्हणजे माझ्या असं अनुभवाने लक्षात आलं की इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड डिफिकल्ट थिंग्स, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड सिम्पल थिंग्स। म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी समजणं, म्हणजे एक उदाहरण देऊ इच्छितो आपल्याला की समजा ॲपलचं झाड पडलं तर ते प्रत्येकाला दिसेल, पण त्याचं एक ॲपल जर पडलं तर ते फक्त न्यूटनलाच दिसेल, न्यूटनशिवाय दुसऱ्या कोणाला दिसणार नाही। पण त्या छोट्याशा गोष्टीमध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी दडलेल्या असतात। एका ॲपल पडण्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा मोठा सिद्धांत दडलेला होता हे फक्त न्यूटनला कळलं, आणि म्हणून मायक्रो मॅनेजमेंटचं महत्त्व आहे। मी शिर्डीला गेल्यानंतर काय केलं, तर पहिल्याच दिवशी ज्या रांगेतून भक्त दर्शनाला जातात त्याच रांगेतून मी दर्शनाला गेलो। मी म्हटलं की स्वानुभव, म्हटलं माझं मेन काम काय आहे इथे शिर्डीमध्ये अध्यक्ष म्हणून, आणि शिर्डीच्या संस्थानाचे मेन काम काय आहे, तर भक्ताला आनंददायी समाधानपूर्वक दर्शन घडवून देणे हेच आहे। बाकी अकोमोडेशन, जेवण ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत, तर त्याला समाधानकारक दर्शन मिळतं का? कारण मला जो अनुभव आला होता तो वाईट आलेला होता। मी काही वर्षांपूर्वी मी गेलो होतो शिर्डीला आणि इतकी धक्काबुक्की लोटालोटी झाली की त्या समाधीस्थानापासून मी बाहेर फेकल्या गेलो, आणि तेव्हा बाहेर आल्यावर मी खूप वैतागलेलो होतो। मी माझ्या पत्नीला सांगितलं की आता ही माझी शेवटची शिर्डीची ट्रिप आहे, याच्यानंतर मी शिर्डीला कधी येणार नाही, आणि मी गेलो पण नाही। पण अचानक एक दिवशी मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला, त्यांनी मला असं असं मी विचार करतोय सांगितलं, तेव्हा मी माझी घडलेली घटना त्यांना सांगितली की माझ्यासोबत असं घडलेलं आहे आणि मी तर तिथे सांगून आलेलो आहे की मी आता येणार नाही। तर ते म्हणे बघा, बाबांचं बोलावणं आलं असेल, आणि ही खरी गोष्ट आहे। म्हणजे शिर्डीच्या बाबतीत अशा घटना घडतात। हो, मी नंतर हाच प्रश्न विचारणार होते की बरेच लोक चमत्कारिक घटनांवर सुद्धा विश्वास ठेवतात, पण आपण बोलूया तुम्ही त्या मायक्रो मॅनेजमेंट बद्दल। आणि तेव्हा मी असं ठरवलं की मला जो अनुभव आला असा अनुभव कुठल्याही भक्ताच्या वाट्याला येऊ नये, म्हणून मी त्या रांगेत गेलो। रांगेतून मी बघितलं गर्दी खूप होती, लोटालोटी होती। काही एक महिला मला दिसली कोपऱ्यात बसलेली आणि ती तिच्या छोट्या बाळाला पाजत होती, दुग्धपान करत होती, आणि मला ते खूप अवघडल्यासारखं झालं। तर मी तात्काळ निर्णय असा घेतला की ज्या मातेच्या कळेवर मूल आहे त्या मातेला रांगेत लागण्याची गरज नाही, त्यांचं थेट दर्शनाची मी व्यवस्था केली। आता त्यांना आजही त्यांना रांगेत लागण्याची गरज नाही। काही म्हातारे होते, काठी टेकत टेकत जात होते, लोकांचे धक्के खात होते, तर यांच्याबद्दलही मी तात्काळ निर्णय घेतला त्याचवेळी की जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 60 वर्षापेक्षा वय ज्यांचं जास्त आहे, तर या सगळ्यांना थेट दर्शनाची व्यवस्था, त्यांना रांगेत लागण्याची गरज नाही। काही रुग्ण होते, काही अपंग होते, तर या सगळ्यांना थेट दर्शनाची व्यवस्था केली। पुढे गेल्यावर मग पाणी विक्रीला तिथे उपलब्ध होतं, 10 रुपयाचं 15 रुपयाला पाणी विकलं जायचं। तर म्हटलं हा बाजार बरा नाही, भक्ताला सोय मिळाली पाहिजे, आणि म्हणून मी एक आरो वॉटर प्लांट तिथे टाकला आणि प्रत्येक भक्ताला निःशुल्क फ्री आरो शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली। पुढे गेल्यानंतर चहा कॉफी विक्रीला होती, तर म्हटलं कारण एवढ्या वेळ लाईनीत लागल्यानंतर भूक लागणारच आहे, छोटी मुलंही असतात। तर मी व्यवस्था अशी केली की प्रत्येक भक्ताला जो मागेल त्याला मोफत
चहा कॉफी दूध आणि बिस्किट त्या रांगेत मिळालं पाहिजे आणि आता ते मिळतं त्या दिवशीपासून मिळतं. तिथे आरोग्य रक्षकाची सोय केली, टॉयलेटची सोय केली, साफसफाईची सोय केली, गर्मी खूप होत होती मग ती रांग आम्ही वातानुकूलित केली आणि नंतर समाधीच्या ठिकाणी गेल्यानंतर असं आढळलं की समाधीवर रोज 2 ते 3 टन फुलं अर्पित केली जातात, म्हणजे पुष्पगुच्छ असतात, हार असतात आणि नंतर यांचं काय होतं तिथे काय व्हायचं तर ती दुसऱ्या दिवशी कचऱ्यात फेकून दिली जायची. म्हणजे हे भक्ताच्या भावनेची अवहेलना झाली. हो, म्हटलं याचं काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही विचार केला. काहींनी सांगितलं की फुलं बंद करा, आणूच देऊ नका, तर असा विचार पसरला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या 50 गावातली शेतकरी मंडळी आली की सर आम्ही फुलांची शेती करतो, आमचा उदरनिर्वाह फुलांच्या शेतीवरच फक्त आहे. मग शहरातली हार फुलं पुष्पगुच्छ बनवणारी मंडळी आली की आमचा उदरनिर्वाह फक्त फुलांवरच आहे. मग शेकडोंचं जीवन त्याच्यावर आहे, बंद करून उपयोगाचं नाही. आणि बरेचदा आपण असं म्हणतो ना, फुलं वाहिली की तो सुवास पसरतो आणि लोकांच्या श्रद्धा सुद्धा त्या मंदिराशी देवाशी निगडीत असते. बरोबर. आणि म्हणून मग आम्ही काय विचार केला की याच्यातून वेगवेगळे प्रॉडक्ट बनवले पाहिजेत. मग लोकांना आम्ही इन्व्हाइट करणं सुरू केलं. कोणी गुलकंदाचं प्रॉडक्ट घेऊन आलं, कोणी इसेन्स घेऊन आलं, कोणी आणखी काही घेऊन आलं, पण त्यात एक प्रयोग होता अगरबत्तीचा आणि तो आम्ही फायनल केला. आज आता त्या ठिकाणावरून अगरबत्ती या वाहिलेल्या फुलांपासून निर्माण केली जाते आणि हे आपल्यासाठी मी आणलेली आहे अगरबत्ती करत आणि असे 5,000 पाकिटं रोज निर्माण होतात. 30 रुपयाला एक पाकिट विकल्या जातं, 1.5 लाख रुपयाची अगरबत्ती रोज निर्माण होते आणि याच्यात बचत गटाच्या 200 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आणि मंदिरातच ही उपलब्ध करून दिली विक्रीसाठी. आम्ही भक्त हातोहात घेऊन जातात आणि ती अशी संपते की दिसत नाही एक तासाभरात, इतकी मागणी त्याला वाढलेली आहे. उदबत्ती हा खूप उपयोगाची वस्तू आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या घराघरात वापरतो आपण, उपयोगाचं आहे आणि या उदबत्तीला श्रद्धेची जोड आहे. म्हणजे भक्ताला असं वाटतं की बाबांच्या समाधीवर वाहिलेल्या फुलांपासून बनवलेली ही अगरबत्ती आहे. साई द्वारका माई आणि तो बाबांचा प्रसाद म्हणून आपापल्या घरी घेऊन जातात. एक गिफ्ट आयटम म्हणून लोक हा घेऊन जातात. असे मायक्रो मॅनेजमेंटचे छोटे छोटे प्रयोग तिथे शिर्डीमध्ये खूप केले. पण सर, आधी जे मिसमॅनेजमेंट होतं, अव्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो, संपूर्ण शिर्डीमध्ये सुद्धा बरेचदा आपल्याला बघायला मिळतं आणि शिर्डीचा मागच्या वर्षी 3रा क्रमांक होता स्वच्छतेमध्ये. तर तुम्ही काय बदल केले संस्थेमार्फत? जसा हा एक इनिशिएटिव्ह मी सांगितला फुलांपासून अगरबत्ती, असे आणखी 3 इनिशिएटिव्ह मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की एक तर शिर्डी शहर घाणेरडं होतं, मंदिर तिथे साफसफाई होती, स्वच्छता होती, झाडपूस होती. आम्ही असा विचार केला नगरपंचायतच्या माध्यमातून की शिर्डी शहर स्वच्छ झालं पाहिजे. मी जेव्हा राष्ट्रपती महोदयांना भेटायला गेलो शिर्डीचं निमंत्रण देण्यासाठी, रामनाथजी कोविंद हे साई भक्त आहेत आणि त्यांनी मला सूचना एकच केली की म्हणे बघा शिर्डीला मी खूपदा आलो पण शिर्डी स्वच्छ करा. हो ना. आणि ते आम्ही मनावर घेतलं. मुख्यमंत्री महोदयांनी त्याला खूप पाठबळ दिलं आणि मंदिराच्या खर्चाने आता नगरपंचायतच्या मदतीने शिर्डी रोज झाडून पुसून साफसफाई केली जाते. दिवसातनं 2 वेळा स्वच्छ होते आणि इतकी स्वच्छ आहे की गेल्या वर्षी जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा शिर्डीचा देशात 3रा क्रमांक आला आणि महाराष्ट्रात 2रा क्रमांक आला. आणि 15 कोटी रुपयाचं पारितोषिक नगरपंचायतला आताच इतक्यात मिळालेलं आहे. दुसरे 2 इनिशिएटिव्ह आणखी लक्षात घेण्यासारखे आहेत की जसं प्रत्येक ठिकाणाचं एक वैशिष्ट्य असतं. म्हणजे तिरुपतीला गेलं की केशदान हे आपल्या लक्षात येतं आणि मोठ्या भक्तिभावाने लोक तिथे केशदान करतात. असं शिर्डीला गेले की रक्तदान हे भक्ताने केलं पाहिजे, ही एक परिपाटी आपण तिथे निर्माण करावी असं आम्ही मनावर घेतलं आणि त्याचा प्रचार प्रसार सुरू केला. धीरे धीरे भक्तांपर्यंत ते गेलं आणि आम्ही रक्तदान शिबिराची योजना केली.
एक आणखी एक इनिशिएटिव आपल्या लक्षात आणून देतो. मी जेव्हा शेगावला गेलो गजानन महाराजांचं मंदिर बघायला, तर तिथे सेवेकरी योजना ही खूप चांगली योजना आहे. म्हणजे शेगाव संबंध मंदिरामध्ये एकही नोकर नाही, एकही एम्प्लॉय नाही. अच्छा. सगळे जे आहेत ते सेवेकरी आहेत आणि ते मानधनावर आहेत. आणि हे 100 वर्षापासून ही योजना तिथे सुरू आहे. शिवशंकर भाऊ पाटलांना मी भेटलो आणि मी त्यांना त्याची माहिती विचारली आणि मी त्यांना म्हटलं की मला आशीर्वाद द्या, मला ही शिर्डीला सुरू करायची आहे. ते त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या. अच्छा. ते म्हणाले तुम्ही नाही करू शकणार. हो. तर म्हटलं का बरं? तर म्हणे तुम्ही काय 3 वर्षासाठी तिथे आहे, 3 वर्षात तुम्ही काय करणार? मला 100 वर्ष झाले ही योजना सुरू करून. आणि दुसरं ते म्हणाले की तुम्ही होल अँड सोल नाही आहे, तुम्ही आन्सरेबल आहे कोणाला तरी. मला कोणाला विचारायची गरज नाही, कोणाला सांगायची गरज नाही. मी म्हटलं शिवशंकर भाऊंना की तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, मी हे करीन. आणि दुसऱ्या महिन्यात तिथून गेल्यानंतर शिर्डीला आम्ही एक साईसेवक संमेलन भरवलं. म्हणजे शिर्डीला पायी चालत येणारे पालखी मार्गावर जवळपास 4.5 लाख भक्त आहेत. या सगळ्या भक्तांना आम्ही त्या साईसेवक योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला. सगळ्यांना बोलवलं, जवळपास 15-15 हजार भक्त आले. आणि आम्ही अशी योजना ठरवली की आम्ही एका भक्ताला 7 दिवस सेवा करण्याची संधी देऊ मंदिरामध्ये. असा 20 जणांचा एक गट बनवायचा आणि त्याचा एक गटप्रमुख. अच्छा. 21 जणांचा गट झाला. रोज असे 10 गट तिथे कामाला लागतील. अच्छा. म्हणजे 210 जण. बरोबर. आणि 52 आठवड्यामध्ये असे 520 गट आम्हाला लागतील. म्हणजे जवळपास 11.5 हजार साई भक्त लागतील. आणि नोंदणी करा आणि तुम्हाला आम्ही राहण्याची व्यवस्था करू निःशुल्क, जेवणाची व्यवस्था निःशुल्क करू, तुम्हाला एक गणवेश असेल तो संस्थान देईल आणि तुम्ही सेवा करायची, वाटेल ती सेवा करायची. हो. साफसफाई करायची, जेवण वाढायचं, भाजी चिरायची, रुग्णांची सेवा करायची. आणि आपल्याला सांगताना मला खरोखर आनंद होतो की पहिल्याच दिवशी 12.5 हजार साईसेवकांनी नोंदणी केली. म्हणजे वर्षभरापेक्षा जास्तचे तुम्हाला मिळाले होते ऑलरेडी. म्हणजे वेटिंग लिस्ट सुरू झाली त्याच्यामध्ये. आणि आता 2 वर्ष झाली ही योजना सुरू आहे आणि 25 हजार साईसेवकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. ते भाजी चिरतात, त्यात स्वयंपाक घरात जातात, काय धान्य निवडतात, जेवण वाढतात, भक्तांना दर्शन सुकर करतात, पाणी पाजतात, ह्या सगळ्या गोष्टी समोर येईल ते सगळी कामं ती करतात. आणि इतका आनंद त्यांना मिळतो की आता गेल्याच महिन्यात मी होतो तिथे, दुबईवरून साईसेवक आलेले होते. याच्यातून मलेशियामधून साईसेवक आलेले होते, कतारवरून साईसेवक आलेले होते. असे विदेशातून येणारे साईसेवकांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. नक्कीच. मंडळी, आपण जे काम करतो त्यामध्ये आपण सफल झालोय की नाही किंवा आपल्याला 100 पैकी 100 मिळाले आहेत की नाही हे आपल्याला मोजमाप करायचं तर यंत्र नसतं, पण आपल्या आसपासची मंडळी जर खुश असतील, ते समाधानी असतील, तर आपण नक्कीच समाधानी होऊ शकतो. आपण अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये आता तुम्हाला माहितीच आहे, ब्रेक घेऊया. आत्ता आपण एवढ्या गप्पा केल्या त्यातून आपल्याला बरीच प्रेरणा नक्कीच मिळाली असेल, पण प्रेरणास्पद गोष्टी इतर क्षेत्रामध्ये किंवा भारताच्या इतर प्रांतांमध्ये सुद्धा घडत असतात आणि त्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत असतो, तुम्हाला सांगत असतो. त्यातलीच एक गोष्ट आहे रवदीप सिंगची. हा बर्नाला पंजाब इथला व्यक्ती आहे आणि म्हणता येईल तरुण व्यक्ती आहे, पण चांगलं सगळं शिक्षण झाल्यानंतर त्याला शेती करायची होती आणि शेतीतून पैसा मिळतो हे त्याला माहिती होतं, पण कोणती शेती तर केमिकलयुक्त शेती, म्हणजे रासायनिक शेती त्यांनी करायला सुरुवात केली. आणि त्याचं म्हणणं आहे प्रचंड पैसा त्याला मिळत होता, पण त्याचबरोबर कुठेतरी थोडंसं नुकसानसुद्धा होत होतं. कोणाचं? तर जीवांचं, म्हणजे त्याच्या आसपासची जी मंडळी होती त्यांचं, आणि त्या शेतीतून उत्पन्न होणारे जे धान्य होतं ते खाणाऱ्या व्यक्तींचं नुकसान होत होतं. आणि ते त्याला कळलं जेव्हा त्याच्या स्वतःच्या आईला कॅन्सर झाला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने ठरवलं की
हे असं चालणार नाही, रासायनिक उर्वरक वापरल्यामुळे रासायनिक शेती केल्यामुळे जमिनीचं खूप मोठं नुकसान झालं 2-3 वर्षांमध्ये आणि कॅन्सर आईला झाल्यामुळे ती गेली आणि त्यानंतर त्यांनी सगळं म्हणजे बदल करण्याचा प्रयत्न केला आणि आता संपूर्णपणे ऑर्गेनिक शेती ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय शेती आपण ज्याला म्हणतो ती सुरू केली आणि आज तो त्याच प्रमाणात त्याचा म्हणता येईल धनलाभ त्याला होतोय किंवा उत्पन्न तेवढा शेतीचा होतोय आणि त्याची मिळकत वाढलेली आहे. त्याचबरोबर त्याला समाधान आहे की आपल्या आईच्या जाण्यामुळे कुठेतरी आपल्याला एक शिक्षा मिळाली आणि आपण इतर लोकांचा जीव वाचवू शकतो. सर, हे मला तुम्हाला म्हणता येईल की स्वानुभव त्या व्यक्तीचा होता आणि त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग ज्याला आपण म्हणतो ते सुरू केलं, जसं तुम्ही हे उदबत्तींचं म्हटलं की फुलं वाया जातात ते, तर त्याचा उपयोग कुठेतरी चांगला व्हायला हवा. आणि हीच म्हणता येईल मोलाची गोष्ट किंवा ही जी भावना आहे ती लोकांना माहिती नसते किंवा ही माहिती नसते, तर त्यामुळे आपण कुठेतरी एखाद्या व्यक्तीने सांगितलं काम आपण त्याच दिशेने काम करू लागतो, पण स्वतःचं डोकं वापरून कुठेतरी चांगलं करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. आता मला सर तुम्हाला विचारावंसं वाटेल की एक मला छोटासा प्रश्न आहे त्याचं अगदी थोडक्यात उत्तर द्या की तुम्ही आण्विक संस्थान इथे काम केलेलं आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, गोपनीयता ही खूप ठेवावी लागायची का तुम्हाला संपूर्ण त्या कारकिर्दीमध्ये? ते जेव्हा त्या सर्व्हिसमध्ये आपण जॉईन होतो तेव्हाच एक शपथ दिली जाते की तुम्हाला या गोष्टीचा कुठेही खुलासा करता येणार नाही आणि ती आयुष्यभर तुमच्या गोपनीय राहिली पाहिजे आणि ती केवळ तुम्ही सर्व्हिसमध्ये आहे तेवढ्या पिरियड पुरती मर्यादित नाही, तर तुमच्या हयातीत तुम्हाला ती गोपनीय ठेवावी लागते. किती मोठी गोष्ट आहे, कारण आपण म्हणजे आपण आपलं काम करतच असतो पण कुठेतरी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय आणि देशाचं चांगल्यासाठी हे काम करणं खूप महत्त्वाचं आहे. सर, आता तुम्ही लेखक म्हणून पण खूप प्रसिद्ध आहात आणि भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत ती आपण ठेवलीच आहे समोर, तर तो प्रवास कसा होता किंवा काही अनुभव असतील तर सांगा. तोही असाच होता, म्हणजे आपण जसं एक पंजाबच्या मुलाचं उदाहरण सांगितलं तर माझ्या लक्षात लगेच असं आलं की जे स्वतःच्या अनुभवातून शिकतात ती मंडळी सामान्य होत, पण जे स्वतःच्या अनुभवातून तर शिकतातच पण इतरांच्याही अनुभवातून शिकतात ती खरी हुशार मंडळी. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हुशार झालं पाहिजे. मी ही 8 पुस्तकं आता लिहिलेली आहेत आणि हे 8ही पुस्तकं लिहिण्याचा हेतू एवढाच होता की अरे आता मी हे सांगितलं पाहिजे असं माझ्या आतून जेव्हा आवाज आला, माझे जे अनुभव होते ते अनुभवाचे बोल आता मांडले पाहिजेत आणि हे आता लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं मला जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मी पुस्तक लिहायला हातात घेतलं. तर पहिलं पुस्तक जे लिहिलं ते उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, हे लिहिण्याचा हेतूच अशासाठी होता की उद्योगात मी आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोक अडकलेले आहेत आणि कोणी भाषेच्या ठिकाणी अडकला आहे, कोणी वयाच्या ठिकाणी, कोणी जातीच्या ठिकाणी, कोणी मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मी बिझनेस कसा करणार, आणि सगळ्यात जास्त मंडळी कुठे अडकली आहेत तर पैशाच्या ठिकाणी. माझे वडील श्रीमंत नव्हते, त्यांनी मोठी इस्टेट सोडली नाही, मग मी उद्योग कसा करणार. आणि म्हणून मी असं म्हटलं की उद्योग करायला पैसा नाही, तुमची वृत्ती लागते, ती एक ॲटिट्यूड असली पाहिजे, जिगर असली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी हे पुस्तक मांडलं. मग याचा इंग्रजी आणि हिंदीमध्ये अनुवाद याचा झाला आणि मग हे सिद्ध करावं. अच्छा. की हे असं झालेलं आहे का याच्यापूर्वी, कोणी केलेलं आहे का, तर असे 20 मी उद्योजक या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत की ज्यांनी शून्यातून उद्योग सुरू केला आणि मोठ्या उंचीवर त्यांनी उद्योग नेला. केस स्टडी आपण हा केस स्टडी म्हणजे अगदी 10x10 रूममध्ये त्यांनी उद्योग सुरू केला असे 20 लोक याच्यामध्ये मांडलेत. खरंय, पण असेच लोक आहेत जगात जे अगदी शून्यापासून सुरू करतात, पण तेच आहे ना की त्यांना वेळ असतं, पॅशन असतं, त्यामुळे ते सगळं घडतं. वेळ खरं असायला पाहिजे माणसाला आणि वेळ म्हणजे त्यालाच मी सिंगल माइंडेड डिव्होशन म्हणतो की त्याच्याशिवाय दुसरं तुम्हाला काही दिसत नाही. त्या सगळ्या कारभारामुळे किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरच्यांना खूप त्रास होत असतो बरेचदा.
बघा काही मिळवायचं असेल तर काहीतरी गमवावं लागतंच आणि त्याची तयारी मात्र ठेवली पाहिजे. आता हा अगदी तरुणांसाठी मी हा पुस्तकाचा घाट घातला, स्टार्टअप मंत्र. स्टार्टअप आता हा नव्या युगाचा उद्योग आहे, तरुणाईचा उद्योग आहे आणि अनेक तरुण मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी जेव्हा टी व्हीवरती हा शो केला, द सुरेश हावरे स्टार्टअप शो, तेव्हा मला मराठी मुलं निवडायची होती की ज्यांनी स्टार्टअप बिझनेस सुरू केलेले आहेत, तर म्हणून असे 20 निवडून हा एक शो मी तयार केला आणि 20 स्टार्टअप उद्योग याच्यात मी मांडलेले आहेत. एक नॅनो हाऊसिंगचं पुस्तक मी लिहिलं, म्हणजे हाऊसिंगमधलं इनोव्हेशन. मी PhD या विषयावर केलेली आहे आणि PhD थेसिस कपाटात बंद असतो, कोणी वाचत नाही, पण तो प्रकाशात आला पाहिजे म्हणून हे पुस्तक लिहिलं, म्हणून त्याचं प्रकाशन झालं. एक साई संस्थांमध्ये गेल्या 3 वर्षात जे काम केलं, जे इनिशिएटिव्ह घेतले आणि जे बदल घडवून आणले, त्याच्यावरती एक साई सेवा, डिवाईन ब्लेसिंग, म्हणजे हा एक ईश्वरी आशीर्वाद मला मिळाला, त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि एक राजहंस प्रकाशनने माझ्या वेगवेगळ्या भाषणांचं पुस्तक शिदोरी म्हणून प्रकाशित केलेलं आहे. तर हे राजहंसचं मोठेपणा. प्रेक्षकांना काय सांगाल अगदी थोडक्यात? बघा, मी बाबा आमटेंचं एक वाक्य सांगू इच्छितो. बाबा आमटे माझा संबंध जवळून राहिलेला आहे. ते असं म्हणायचे की जे वेद सांगत नाहीत ती वेदना सांगते. म्हणजे वेदना खूप बोलकी असते, पण ही वेदना समजून घेण्यासाठी आपली संवेदना जागी असली पाहिजे आणि अशीच संवेदना आपण जागी ठेवावी, संवेदनशील राहावं. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या खूप गोष्टी आहेत, करण्यासारखं खूप आहे. मीच काही सगळं सांगितलं पाहिजे असं नाही, आपणच ते शोधलं पाहिजे आणि आपल्याला शोधण्यासाठी ही संवेदना मदत करेल, तर तेव्हा संवेदना जागी असू द्या. सर, खूप छान वाटलं, खूप खूप धन्यवाद कार्यक्रमात आले तुम्ही त्याबद्दल. आणि प्रेक्षकांना एवढंच सांगावं असं वाटतं की नमस्कार मंडळी, बघत राहा, पुढचा कार्यक्रम घेऊन नक्कीच परत येऊ. तोपर्यंत नमस्कार.